इथून आपल्याला चारा घालायचा, इथून कुठे चालू करायची, आणि इथं आपलं जे खाद्य गायांना जवळच्या जवळ खाद्य ठुलेले, तर हे गायांचं नियोजन केलंय. पर आणि इथं चारा जो आहे तो इथं पडणार आहे आपला. इथं चारा पडल्यानंतर डायरेक्ट उचलून आपण याच्यामध्ये टाकू शकतो गव्हाणीमध्ये. तर गायांना गव्हाणीमध्ये जर चारा टाकला 2 ते 3 गुंठ्यामध्ये आपण काय काय करतो, तर एक झालं शेळी पालन, कोंबडी गावरान कोंबडी पालन आहे, त्याच्यानंतर गायांचा व्यवसाय, त्याच्यानंतर पोल्ट्री आहे, कोणती तर ब्रॉयलर फार्मिंग आहे, ती पण आहे म्हणजे घराजवळ आहे. एवढं 2 ते 3 गुंठ्यामध्ये आपण सगळं नियोजन करू शकतो. याच्यासाठी केलंय की इकडे गाडी लावायची असेल, घराशेजारी घर आहे, घराशेजारी ह्या साईडला आपलं गायांचं गोठा वगैरे, शेळी पालन कोंबडी पालन ह्या साईडला आहे, आणि जे पाठीमागच्या साईडला आहे घराला खेटून तो आपला पोल्ट्री फार्म आहे, 1500 पक्ष्यांचा बॉयलर पोल्ट्री फार्म. आता तुम्हाला ज्या कोंबड्या आहेत त्या दाखवतो थोडक्यात. आपला पोल्ट्री फार्म आहे हा, तर याच्यामध्ये पक्षी आहेत, ते पक्षी पण दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता हे पक्षी आहे, जवळजवळ 1500 पक्षी आहे, आणि याचं नियोजन तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतच असतो पूर्ण. नमस्कार मित्रांनो, मी आहे संदीप आगाव. तर आपण 2 गुंठ्यामध्ये गाई पालन, शेळी पालन आणि कोंबडी पालन कशा पद्धतीने केलं तर याचा व्हिडिओ मी टाकला होता, पण याचा दुसरा पार्ट मध्ये टाकतोय, कारण आतली जी साईट आहे शेडची आतमधली ती सांगणार आहे. परत आपण चाऱ्याचं नियोजन कसं केलं, कशा पद्धतीने 7 ते 8 गाई कशा पद्धतीने सांभाळू शकतो, वासराचं नियोजन कसं केलं, या सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर सुरू करूया व्हिडिओ. तर बघू शकता मित्रांनो हे आपलं गेट आहे, मोठं गेट, याच्यातून ट्रॅक्टर आतमध्ये जाऊन आपण खत बाहेर काढण्यासाठी हे केलेलं आहे. तर एक साईडला आपण खत ठेवलंय, तर तुम्ही बघू शकता ह्या साईडला आपण खत ठेवलंय, ह्या साईडला आपला शेड आहे गायांसाठी उभं राहण्यासाठी. आता पाऊस झालाय थोडा चिखले, पण तिथं पाणी पिण्यासाठी त्यांना गव्हाण केलेली आहे साईडला एक, आणि त्याच्या आतून बघू शकता. तर त्याच्या आतून जे आहे ते आपलं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग नुसार बॉयलर फार्मिंग आहे आपल्याकडं. ती बॉयलर फार्मिंग बद्दल पण तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा गाय बघून घ्या. तर ही गायांचं नियोजन केलंय ह्या साईडला, पूर्ण जाळी पॅक केली आहे, पूर्ण ही जाळी पॅक आहे, वरून याच्या वरती पत्रा केलाय. तर हे पत्रा कायसाठी केलाय की कुट्टी पूर्ण झाकून जावा यासाठी केलाय, आणि ह्या गाया बांधून टाकल्या. थोडी चिखल झालाय कारण पाऊस झालाय रात्री त्याच्यामुळे, आणि पावसामुळे थोडा चिखल होऊ शकतो. तर हे ओपन गोठा आहे, ओपन गोठ्यामध्ये काय होतं की आपलं खत आतमध्ये साचतं, आणि साचल्यानंतर ते आपण 1 महिन्याभराने काढून घेत असतो बाहेर. एक साईडला लोटून दिलंय पावसामुळे, बाकीचं राहिलं लोटून घेऊन आपण तो बाहेर काढत असतो. तर असं नियोजन आहे. ह्या गाय ह्या साईडला आहे, तिथं कुट्टी मशीन आहे, आणि हे जे पत्रे दिसतात ते नारळीवरून नारळी आहे, नारळीच्या मधून आपण तयार केलंय. आणि हे जे पत्रे दिसतात त्याच्यामध्ये गव्हाणी, गव्हाणीमध्ये पाणी पडू नये पावसाचं, आणि चारा खराब होऊ नये यासाठी आपण ते नियोजन केलंय. तर आता तुम्हाला बाहेरची साईड दाखवतो. या साईडला आपलं गायांना बसण्यासाठी जागा आहे, जर गाया सोडल्या तर गाया सोडल्यानंतर याच्यात बसल्या पाहिजे, या हिशोबाने हे पण बनवलंय. तर हे पूर्ण कंपाऊंड आहे, जवळजवळ हे पूर्ण जी जागा आहे ती, ही जी पूर्ण जागा आहे जवळजवळ 2 गुंठ्यामध्ये, ही कोणती ती गाय असेल. आता कोंबड्या पण दाखवतो, वासरासाठी दाखवतो, शेळ्यांसाठी दाखवतो, हे थोडक्यात दाखवतो. पण ही जी जागा आहे 2 गुंठे, आणि हे जे शेड आहे आपलं, एक 1500 पक्ष्या शेड आहे, म्हणजे 20 बाय 100 फूट शेड आहे, त्याच्यासाठी 1 गुंठे जवळ 1 ते 1.5 गुंठा गुतलेली जागा आहे, म्हणजे ती जागा पकडू शकता. तर तुम्हाला दाखवतो ती कशा पद्धतीने नियोजन केलं. तर हे घराला खेटून आहे पूर्ण, आणि हे आपलं फार्म आहे, आपला पोल्ट्री फार्म आहे हा. तर याच्यामध्ये पक्षी आहेत, ते पक्षी पण दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता हे पक्षी आहे, जवळजवळ 1500 पक्षी आहे, आणि याचं नियोजन तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतच असतो पूर्ण. आजची साईज वगैरे बघा, आम्हाला असं झालेलं. तर हे आपण घराजवळ नियोजन केलंय, आपलं घर आहे, घरा शेजारी 1500 पक्षी आहे, त्याच्या शेजारी गायांचा व्यवसाय आहे, त्याच्या शेजारी आपण गाई पाल, आपलं शेळी पालन केलंय, त्याच्या शेजारी आपण वासर केलंय, त्या शेजारी गावरान कोंबड्या पण केल्यात, पूर्ण घराला खेटून आहे. तर तुम्हाला घर दाखवतो, घरापाशी कसं कसं नियोजन केलं ते थोडक्यात दाखवतो. तर हे आपलं 1500 पक्षाचं फार्म. तर मित्रांनो बघू शकता हे आपण पूर्ण नियोजन असं केलंय. तर हे आपलं घर आहे, तर हे आपलं घर आहे, घराला पूर्ण खेटून आहे, म्हणजे बंगल्याला खेटून आहे पूर्ण, आणि ह्या साईडला आपली गाडी वगैरे लावण्यासाठी पूर्ण असं नियोजन, आणि ह्या साईडला आपलं शेड वगैरे आणि त्या गोष्टी. तर
तिथं आपण याच्यासाठी केलंय की इकडे गाडी लावायची असेल, घरा शेजारी घर आहे, घरा शेजारी ह्या साईडला आपलं गायांचं गोठा वगैरे, शेळी पालन, कोंबडी पालन ह्या साईडला आहे, आणि जे पाठीमागच्या साईडला आहे घराला खिटून तो आपला पोल्ट्री फार्म आहे 1500 पक्ष्यांचा बॉयलर पोल्ट्री फार्म. आता तुम्हाला ज्या कोंबड्या आहेत त्या दाखवतो थोडक्यात. तर इथं आपण शेळ्यांसाठी नियोजन केलंय, पण आता थोडं कारणामुळे थोडं बाकी आहे. इथलची एवढी जी जागा आहे, ही जी जागा आहे ही पूर्ण ह्याच्यामध्ये ठेवायची आपल्याला. की तशी बस समजा विचार करू शकता 5 ते 5 शेळ्या बसू शकतात, यासाठी एवढी जागा ठेवली आहे. एक चॅनल वगैरे लावले फक्त इथं जाळी मारायची, पत्रे मारायची, तर 5 शेळ्या ऑटोमॅटिक राहू शकता. आणि इथून आपल्याला गायांचा फार्म आहे, आणि इकडे जो आहे तो आपलं गावरान कोंबडी. तर गावरान कोंबड्याचं नियोजन असं आहे, याच्यामध्ये पूर्ण गावरान कोंबडी आपण ठेवायचं चालू आहे नियोजन, पण थोड्या प्रमाणात आहे. जवळजवळ 50-60 कोंबड्या असतील पूर्ण, ते अंडे ठेवण्यासाठी असेल किंवा जाळी बारीक पक्ष्यांना, तर भांडे वगैरे ठेवलेत, ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. आणि इथून गेट केलंय त्याचं, तर नारळी पण आतमध्ये हे करून घेतलं, आपण पॅक करून घेतलं. काय झालं की नारळी वायल नको जायला, नारळी तोडू नाही शकत म्हणून आपण पॅक करून घेतलं. आणि राहिला विषय त्या जाळीचा, जे नारळ पत्रे पडून फुटण्याचा, तर त्यासाठी जाळ्या लावून घ्यायची आपल्याला, म्हणजे त्यासाठी काम चालू आहे. तर मित्रांनो, ही जी गोष्ट आहे, हे झालं आपलं गावरान कोंबड्या. आणि ह्या साईडला जे, तर आपण तुम्हाला आता गायांचा फार्मचं लॉक दाखवतो. ते मेन सेंटर लॉक होतं, तिथून आपण खत बाहेर काढू शकतो किंवा ट्रॅक्टर वगैरे आतमध्ये घालण्यासाठी आपण ते केलं होतं. तर इथून आपण काय करू शकतो, तर हा आपला गाडा आहे, गाड्यामध्ये आपण हे टाकून आणू शकतो, काय चारा वगैरे आणू शकतो गायांसाठी. जास्त गाडीवरती किंवा धोक्यावरती किंवा वजे आणण्यापेक्षा हे गाड्यामध्ये आणले, त्याच्यानंतर इथं टाकले. इथं टाकल्यानंतर डायरेक्ट आपण कुट्टीमध्ये घालायची, कुट्टीमध्ये घातले तर हे पूर्ण पॅक आहे, कुट्टीमध्ये घालायची. इथून कुट्टी चालू करायची, इथं इथून आपल्याला चारा घालायचा, इथून कुट्टी चालू करायची. आणि इथं आपलं जे खाद्य गायांना जवळच्या जवळ खाद्य ठेवलेले, तर हे गायांचं नियोजन केलंय. पर आणि इथं चारा जो आहे तो इथं पडणार आहे आपला. इथं चारा पडल्यानंतर डायरेक्ट उचलून आपण याच्यामध्ये टाकू शकतो गव्हाणीमध्ये. तर गायांना गव्हाणीमध्ये जर चारा टाकला तर गाया जवळच्या जवळ असते, सगळं चारा जवळ, कुट्टी कल्ल्याजवळ, त्याच्यानंतर टाकायला पण जवळ, त्याच्यानंतर नाही का म्हणजे या गोष्टी गायांचं वगैरे सगळं नियोजन आहे. आणि जर चारा पडला तर हे खाली पडू शकतो, पण याच्यासाठी आपण हे पूर्ण पॅक करू शकतो. पण थोडक्यात आपल्याला काही गरज नाही वाटली, आपण थोडा पडदा टाकून पण करू शकतो, थोडा चारा जर पडला तर. याच्या साईडला बघू शकता कोंबड्या आहेत, आणि ह्या कोंबड्यांचा फायदा असा होतो की ते पण समजून घ्या. ज्या कोंबड्या असतात त्या गव्हाणीच्या आत, म्हणजे हे गव्हाण नाही, त्या जे शेड आहे ओपन गोठा, त्याच्या आतमध्ये जाऊन त्या गुचिरा असेल गायांचे किंवा खत असेल ते पांगून सगळं एकदम क्लीन होतं, त्यामुळे आपण गावरान कोंबड्या केलेल्या आहेत. तर ह्या वाढवायचं काम चालू आहे, याने आपल्याला उत्पन्न पण भेटेल. आणि या गायांचं उत्पन्न कसं आहे हे पण थोडक्यात सांगतो. आता आपण वासांसाठी जी जागा केली ती थोडक्यात दाखवतो. तर हे बघू शकता ह्या साईडला, तर ही शेळी आपण एक ठेवलेली आहे, पण आपलं जे शेळीचं नियोजन ते टिकून आहे. पण एक शेळी किंवा 2 शेळ्या किंवा 5 शेळ्या याच्यामध्ये बसू शकतात. आणि वासर आहेत, तर 3 वासर आहे, तर वासरांचं नियोजन पण या ठिकाणी केलंय. 3 गायांचं गव्हाणीमध्ये खातील, आणि आतमध्ये इथं बसायसाठी गायांचं इकडं, म्हणजे जवळजवळ एकूण बघू शकता तुम्ही. ह्या ज्या गाय आहेत त्या गायांसाठी पूर्ण बघू शकता की इथून असं चारा वगैरे आणून या गायांसाठी टाकून, तिकून गव्हाण आहे, तिकून चारा येतो, पूर्ण याच्यामध्ये राहतो, पूर्ण शेड पूर्ण पॅक आहे. ह्या साईडनं असेल तर ह्या साईडनं कोंबड्या आहे, ह्या साईडनं सगळं. आणि आतमध्ये खत बघू शकता, ह्या साईडला खत ओढून ठेवलेलं आहे, हे आपण भरून टाकू शकतो बाहेर आपल्या विक्रीसाठी असेल तर. त्याला खेटून पण बघू शकता, त्याला खेटून आपलं शेड आहे गायांचं, गाय त्याच्यामध्ये राहत, त्याच्या पलीकडून कॉन्ट्रॅक्टची बॉयलर पक्ष्यांची 1500 पक्षी, टोटल असं नियोजन आहे. आपलं पूर्ण घराला खेटून आहे व्यवस्थित असे, साईडने डोंगर पण आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित आहे असे आपण केल्यात. तर हे आपलं नियोजन आहे. आता यांचं उत्पन्न सांगणार आहे, त्याच्या आधी तुम्हाला अजून थोडी माहिती सांगतो. तर गाया जवळजवळ किती आहे, 3 आणि 3 6, म्हणजे जवळजवळ आपल्या याच्यामध्ये 10 गाया बसू शकतात, कडापर्यंत 10 गाया बसू शकतात, पण आपल्या कमी आहेत. जवळजवळ 6 ते गाया आहेत, 3 वासर आहेत, असं नियोजन टोटल. तर यांना जो खर्च आहे तो थोडक्यात सांगतो, चाऱ्याचा खर्च सांगतो. तर जो चारा आहे तो ह्या 6 गायांसाठी जवळजवळ आपण 1 एकरामध्ये करू शकतो. किती, तर 1 एकरामध्ये आपण 1/2 एकर घास करू शकतो, 1/2 एकर जवळजवळ 15
दहा गुंठे आपण गिन्नी करू शकतो, आणि दहा गुंठे आपण मक्का असेल किंवा ऊस असेल या गोष्टी करू शकतो. म्हणजे 1 ते 1.5 एकरामध्ये आपलं पूर्ण चाऱ्याचं नियोजन होऊन जातं गायांचं. ह्या 6-7 गायांचं आणि 3 वासरांचं तेवढं नियोजन होऊन जातं. आणि यांचं जे उत्पन्न पकडलं तर जवळजवळ 30-1 लिटर दूध निघतं दिवसाचं. 2 टायमाचं जर पकडलं तर सॉरी 1 टायमाचं जवळजवळ 30 लिटर येतं. पण कमी जाता होऊन 25 लिटर पकडा एवढ्या गायचं, 1-2 गाभण आहे तर 25 लिटर दूध झालं. 25 × 50 लिटर दिवसाचं दूध झालं तर समजा 30 रुपये भाव जर भेटला, भेटत नाही 25च पकडा, 25 रुपये जरी भाव भेटला तर 25 × 5 = 200, 25 × 5 = 100, 100 जवळजवळ 1,250 रुपये रोज. तर महिन्याचे जर 12,500 10 दिवसाचे 12 × 2 = 36 म्हणजे 36,000 रुपये आपले महिन्याला येऊ शकता एवढ्या गायांमध्ये. आणि काम जर असेल तर 1 तास करायचं, आपल्याला खत नाही उचलायचं, काय नाही उचलायचं, फक्त खत साईडला लुटून घ्यायचं पावसा पाण्याच्या हिशोबाने. जर उन्हाळा असेल तर त्याची पण गरज पडत नाही, ते गाय आप ऑटोमॅटिक बारीक करून टाकतात. हे पूर्ण नियोजन आहे. चारा राहिलं गव्हाणीचं तर गव्हाणीमध्ये पाणी आहे तिकडं साईडला, ह्याच्यामध्ये चारा टाकतो. म्हणजे जवळजवळ याच्यामध्ये आपण 1 तास टाइम देतो फक्त कशासाठी, की चारा काढण्यासाठी. आणि कुट्टी करून बाकीचा असेल तो 1 तास, म्हणजे दिवसातून 2 तास, सकाळी 1/2 तास कुट्टीला, संध्याकाळी 8 तास कुट्टीला. 1 तासामध्ये दोन्ही टायमाचा चारा गाय प्यायला 15-20 मिनिट लागले तर तेवढेच, बाकी काही विषय नाही. एवढं खर्च, एवढं सगळं नियोजन केलंय. गाय प्यायला जास्त टाइम लागत नाही कारण दोघं दोघं गाय पिऊ शकतो. तर हे झालं हे कोंबड्यांचं. तर यांचं उत्पन्न सांगतो. जर समजा 50 गाय कोंबड्या असतील तर 50 कोंबड्यांचं जे नियोजन आहे ते आपण समजा अंडे उत्पन्न करू शकतो. अंडे उत्पन्नातून समजा 10 जरी अंडे दिले तरी 10 रुपयाला जर अंडे गेलं किंवा 8 रुपयाला जरी गेलं तर 10 जरी पकडलं तर 10 हजार अंडे दिले ते 100 रुपये रोज चालू होतो. तर 100 रुपये आपण कसे पण 50 कोंबडे म्हणून करू शकतो, किंवा 200 कोंबड्या असतील तर 200 कोंबड्यामध्ये पण करू शकतो तसं कॅल्क्युलेशन करून. तर हे नियोजन याच्यामध्ये पूर्ण जवळजवळ 200 कोंबड्या बसू शकता. यासाठी आपलं 50-60 कोंबड्या आहेत आणि कोंबड्या पण विकू शकतो. शेळ्यांचं नियोजन आहे, शेळ्यांचं पण आपण 1-2 शेळ्या कड्या वगैरे या पद्धतीने करू शकतो. हे आमचं माजार आहे, पडशी नाही भाऊ. तर हे असं पूर्ण नियोजन आहे आपलं. ही सगळी माहिती झाली. आणि बाकीचे जे व्हिडिओ आहे आपले पोल्ट्री बद्दल असेल, शेळी पालनाबद्दल असेल, गाई पालनाबद्दल असेल, हे सगळी माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनल टाकत असतो. त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि काही प्रॉब्लेम असेल, काही विचारायचं असेल तर कमेंट करा. धन्यवाद.